नमस्कार, लोणंद शहरातील बंदसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जाहीर पाठिंबा। सध्या केंद्र शासन राज्य शासन कोरोना महामारीमुळे संकटाशी सामना करीत आहे आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील लोणंद शहरात ग्रामस्थ, नगराध्यक्ष आणि सर्व व्यापारी यांच्या वतीने बंदची हाक दिली आहे। त्यास पाठिंबा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद पाळण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही शेतीमाल बाजारात आणू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विचुके साहेब यांनी म्हटले आहे। दिलीप वाघमारे, स्काय महाराष्ट्र न्यूज, खंडाळा। सर्व शेतकरी बांधवांना विनंती करीत आहे की कोविड-19 कोरोना त्या रोगाने थैमान घातल्यामुळं अंत आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासन आपलं प्रयत्न करीत आहे। तरी पण आटोक्यात येत नाही यासाठी आपण लोणंदकरांनी जो 10-17 हा जनता कर्फ्यू जारी केला आहे, बंद केला आहे। या बंदसाठी आम्ही लोणंद कृषी बाजार समिती यांना पाठिंबा देत आहोत आणि येत्या सोमवार आणि गुरुवार म्हणजे 10-17 हे दोन्ही बाजार आम्ही कांदा बुचार आणि शेळ्या, मेंढ्या आणि जनावरी बाजार बंद ठेवत आहोत। तरी सर्व शेतकऱ्यांनी, खरेदीदारांनी सर्वांनी कृपया नोंद घेऊन आम्हा मार्केट कमिटींना तुम्हा सर्वांना या कोविड साथीसाठी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि जरूर वाटल्यातच आपण सर्वांनी बाहेर फिरावं, जरूरीसाठीच बाहेर घराच्या पडावं आणि मास्क जरूर वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि दोन अंतरावरच आपापून राहा, गर्दी करू नका अशी मी लोणंद बाजार समितीच्या वतीने आमचे सभापती तांबे आणि सचिव सप्पासाहेब यांच्या वतीने सर्वांना विनंती करत आहेत। धन्यवाद।